गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप छान खूप टेस्टी अशी स्टार्टर रेसिपी घेऊन आली आहे, हराभरा कबाब. चला तर मग आपण बनवूयात हराभरा कबाब. पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या छान छान रेसिपीज तुम्ही मिस नाही करणार. चला तर मग आपण बनवूयात हराभरा कबाब. हराभरा कबाब बनवण्यासाठी आपण एक पालकाची जुडी घेतली आहे, दोन बटाटे उकडून आणि किसून घेतले आहे, तीन कुकरच्या शिट्ट्या केल्या आहे उकडण्यासाठी, अर्धी वाटी मटार हे पण उकडून घेतले आहेत आणि ह्याला क्रश केलं आहे, एक वाटी ब्रेड क्रम्स घेतले आहे आणि हा जो ठेचा आहे हा मिरची लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा केला आहे. मी इकडे एकच मिरची घेतली आहे, तुम्ही तिखट हवं तसं प्रमाण मिरचीचं कमी जास्त करू शकता. आता सगळ्यात पहिले आपण पालक जो आहे तो उकळून घेणार आहे. एका पॅनमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. आता आपण जो पालक घेतला होता तो पालक या पाण्यात घालायचा आहे आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पालक थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. पाण्याला उकळी आली आहे, आता आपण पालक काढून घेणार आहे. हा जो पालक आहे ह्याचं सगळं पाणी काढून घेतलं आहे. आता आपण ह्याला मिक्सरमधनं काढून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मिक्सरमधनं काढताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आपण ही पालकाची पेस्ट बनवून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे उकडलेले बटाटे होते ते घालणार आहे. उकडून क्रश केलेले जे मटर आहेत ते घालायचे आहेत. लसूण मिरची आणि कोथिंबीरीची जी पेस्ट आहे ती घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ आणि आता ह्याला मळून घ्यायचं आहे आणि हे मळताना ह्याच्यामध्ये बसतील तेवढे ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. साधारण कणके एवढी कन्सिस्टन्सी करायची. आपलं हे बॅटर रेडी आहे. ह्याची कन्सिस्टन्सी मी कणके एवढी केली आहे. जर का तुम्हाला ब्रेड क्रम्स ह्याच्यात नाही घालायचे असतील तर तुम्ही आपल्या घरी जे पोहे असतात ते मिक्सरमधनं काढून ह्याच्यामध्ये घालू शकतात ब्रेड क्रम्सच्या ऐवजी. आपण हे जे पीठ आहे ह्याचे छोटे छोटे पॅटीस बनवून घेणार आहे. आपल्याला हव्या त्या साईजचे आपण ह्याचे पॅटीस बनवून घ्यायचे. साधारण एवढ्या साईजचे मी बनवणार आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे पण पॅटीस बनवून घेणार आहे. हे बनवताना हाताला तेल लावायचं, म्हणजे हे जे बॅटर आहे ते चिकटणार नाही हाताला. आपले हे कबाब रेडी आहेत. आता आपण ह्याला तव्यावरती फ्राय करून घेणार आहे. एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपले कबाब जे आहे ते फ्राय करून घेणार आहे. ह्याला आपण दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहे. आपण ह्याला फ्राय करायला ठेवून 5 मिनटं झाली आहेत. आता आपण ह्याला दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहे. आपले हे कबाब रेडी आहेत. आता आपण ह्याला टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. आपले हे कबाब रेडी आहेत. आपण ह्याला थोडंसं गार्निश करणार आहे. मी एक कोन बनवला आहे, त्याच्यामध्ये मी मेयोनीज घातला आहे आणि आपण ह्याच्यावरती आपल्याला हवं तसं मेयोनीजचं डिझाईन आपण बनवू शकतो. आपल्याला पाहिजे तसे वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही ह्याच्यावर बनवू शकता आणि हे असेच खाल्ले तरी चालतात मेयोनीजसोबत किंवा सॉससोबत. मी मेयोनीजचं गार्निशिंग केलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सॉसचं, रेड सॉसचं पण गार्निशिंग करू शकता.
आपले हे हराभरा कबाब रेडी आहे. ही एक छान स्टार्टर रेसिपी आहे जी तुम्ही कुठल्याही ओकेशनला बनवू शकता. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शनची लिंक आहे, तिला क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा मी माझ्या छान छान रेसिपीज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. सबस्क्रिप्शन हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू.